मित्रांनो, उदाहरण क्रमांक 4 अभ्यासू आहे. या ठिकाणी आपल्याला तीन प्रकारचा तीन चौकोन दिलेले आहे. चौकोनामध्ये चारही कोपऱ्यांवर अंक दिलेले आहेत, मध्ये अंक दिलेले आहे. आता या चारही अंकांचा मधल्या अंकाशी काय संबंध आहे तो आपल्याला शोधावा लागेल, निरीक्षण करायचं आणि त्यानुसार आपण ठरवायचं आहे. आता पहिल्या आकृतीमध्ये तुम्ही जर नीट विचार केला तर याची जर बेरीज केली आपण, 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, 20 आणि 2 22, 22 आणि 53 काही संबंध येतो का? तर येत नाही बा मित्रांनो. मग इथे काय लॉजिक वापरावं लागेल आपल्याला, थोडा वेगळा विचार करावा लागेल. इथे पहिल्या वरच्या दोन संख्या दिसतात आहे त्याचा आपण गुणाकार घेऊन ठेवा. 7 आणि 8 गुणाकार घेतला, 7 × 8 7 × 8 56 आलेले. पहिल्या दोन संख्यांचा आपण गुणाकार केला, 7 × 8 7 × 8 56 आले. आता या 56 आणि 53 56 पेक्षा 53 कमी दिसते आणि ती 3 कमी. मग इथे या दोन्हींमध्ये 3 कुठून येत आहे याचा विचार केला पाहिजे. मग इथं 5 आणि 2 याच्यामध्ये मुळातच 3 फरक आहे मित्रांनो. मग याची जर वजाबाकी यातून वजा केली तर निश्चितच मधली संख्या येते, हे तुम्हाला समजावून घ्यावं लागेल. मग आता 5 - 2 ज्या शेवटच्या दोन संख्या आहे त्याची वजाबाकी केली मी, ती वजाबाकी केल्यावर ती 3 आलेली. आणि या आलेल्या दोन संख्यांची जर आपण वजाबाकी केली तर इथे काय मिळतं, 5 56 मधून 3 गेली तर त्या ठिकाणी 53 येतात. म्हणजे इथे मधली संख्या तुम्हाला मिळते. काय केलं परत एकदा पहा, टॉपच्या ज्या संख्या आहे वरच्या दोन त्याचा गुणाकार केला, त्यानंतर शेवटच्या ज्या दोन संख्या आहे त्याची वजाबाकी केली आणि येणाऱ्या ज्या दोन संख्या आहे पुन्हा त्याची वजाबाकी केली. 56 मधून 3 गेले, 53 आलेले. तेच लॉजिक इथे आहे का नाही प्रथमतः हे पाहावं लागेल. तर त्याच नियमानुसार टॉपच्या संख्या 11 × 7 आहे पहा. आता 11 × 7 11 × 7 = 77 येतात. त्यानंतर शेवटच्या ज्या संख्या आहेत बॉटमच्या 7 आणि 5 यांची वजाबाकी करूया. 7 - 5 केल्यानंतर 2 राहतात. हे 2 राहिल्यानंतर यांची पुन्हा वजाबाकी जर केली आपण तर किती येतात ते पाहूया. 77 मधून 2 गेल्यानंतर मित्रांनो 75 येतात. ती मध्ये संख्या दिसते म्हणजे आपण शोधलेलं जे गणितीय सूत्र याच्यामध्ये आहे ते बरोबर आहे. ते काय सूत्र आहे ते पुन्हा एकदा पहा. वरच्या ज्या दोन संख्या आहे त्यांचा गुणाकार केलेला आहे, खालच्या ज्या दोन संख्या आहे त्यांची वजाबाकी केलेली आहे आणि येणारे जे दोन उत्तर आहे त्यांची पुन्हा वजाबाकी केलेली आहे आणि त्यातून मधली संख्या आपल्याला प्राप्त झालेली आहे. तोच नियम इथं वापरूया. आता वरच्या टॉपच्या संख्या 6 आणि 12 आहे. 6 × 12 आता 12 आणि 6 यांचा गुणाकार 72 येतो. 12 × 72 त्यानंतर बॉटमच्या ज्या संख्या आहे तळाच्या त्यांची वजाबाकी करूया. नियम हाच आपला, 7 - 4 आता 7 × 4 गेल्यानंतर 3 राहतात आणि या दोन संख्यांची पुन्हा वजाबाकी करायची. 72 मधून 3 गेल्यानंतर मित्रांनो 69 येतात. म्हणजे मधली जी संख्या आहे जे उत्तर आपल्याला शोधायचं आहे ते 69 असेल आणि म्हणून उत्तरामध्ये ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असलं पाहिजे. तर मित्रांनो पुढील उदाहरण पाहूया. या ठिकाणी 3 वर्तुळं दिलेली आहेत. तिन्ही वर्तुळांच्या भोवती 4 अंक दिलेले आहे आणि त्यामध्ये 1 अंक दिलेला आहे. त्या भोवती असणाऱ्या 4 अंकाचा संबंध मधील अंकाशी काय आहे हे आपल्याला चेक करावं लागणार आहे आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने क्लुप्त्या लढून पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही जर बेरीज केली 4 × 2 = 6 7 × 3 = 9 9 × 1 = 10 10 × 15 काही संबंध येत नाही. मग इथे गुणाकार जर केला तर काही करता येईल का? गुणाकार जर मी केला 4 × 8 8 × 3 = 24 24 × 24 तर गुणाकार जरी केला तरी या ठिकाणी काहीच लॉजिक लागत नाही. मग आता वेगळ्या पद्धतीने काय विचार करता येईल बरं? मग या ठिकाणी समजा 1 या संख्येचा वर्ग केला आपण, त्यानंतर तो 1 आला. 3 या संख्येचा वर्ग केला तो 9 आला. 2 या संख्येचा वर्ग केला तो 4 आला आणि 4 या संख्येचा वर्ग आला तो 16 आला. या सर्व वर्ग संख्यांची जर आपण बेरीज केली तर किती येते ते पाहूया आपण. 9 × 1 = 10 10 × 4 = 14 14 × 6 = 20 हातचे आले 2 2 × 1 = 3 30 ही बेरीज आलेली. आता तुम्ही हे निरीक्षण करायचं मित्रांनो, हे 30 आणि हे 15 याचा काही संबंध इथं लागतोय का?
तर 30च्या निम्मे 15 आहे बघा, 30च्या निम्मे 15 म्हणजे 30ला तुम्ही 2ने जर भागितलं तर उत्तर 15 येतं आहे. आता हेच लॉजिक या दुसऱ्या वर्तुळामध्ये जर काम केलं तर आपल्याला तिसऱ्या ठिकाणी उत्तर शोधता येईल. तर या नियमानुसार जर आपण गेलो तर पहा, 1चा वर्ग 1, त्यानंतर 3चा वर्ग 9, पुन्हा 5 या संख्येचा वर्ग 25 आहे आणि 1चा वर्ग 1 आहे. या सगळ्यांची बेरीज करूया. 9 आणि 1 10, 25 आणि 10 35 आणि 1 36. आता परत निरीक्षण करा मित्रांनो, 36च्या निम्मे 18 आहे आणि म्हणून 36ला 2ने भागितल्यावर 36/2 जर भागले तर 18 येतं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी नियम काय मिळाला, तर वर्तुळाच्या अवतीभोवती ज्या 4 संख्या आहेत त्या 4ही संख्यांचे वर्ग करा, त्या वर्गांची बेरीज करा आणि त्याला 2ने भागल्यानंतर 18 येतात. त्याच नियमानुसार आपण इकडे जाणार आहोत. आता शेवटचं जिथं आपलं उत्तर शोधायचं तोच नियम तिथं काम करेल. आता या ठिकाणी इथे 4 आहे मित्रांनो, मग 4चा वर्ग 16 दिसतो, त्यानंतर इथे 6 आहे, 6चा वर्ग 36 दिसतोय, त्यानंतर इथे 1 दिसतोय, 1चा वर्ग 1 आणि पुन्हा इथे शेवटी 7 आहे, 7चा वर्ग 49. या सर्व संख्यांची आता आपण बेरीज करूया. 9 1 10, 10 10 20 22, 7 4 2 2 1 3, 3 3 6 6 4 10. बेरीज या ठिकाणी मित्रांनो 102 आलेली. आपला नियम काय सांगतो, वर्गांची जी बेरीज आली त्या बेरजेला 2ने भागा, त्या बेरजेचं निम्म करा. त्याच नियमानुसार 102ला आपण 2ने जर भागितलं तर किती उत्तर येईल, 2 5 10, 2 1 2. उत्तर या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे 51. उत्तर सूचीमध्ये जर तुम्ही चेक केलं तर ऑप्शन नंबर 4 आपल्याला इथं मिळतो आहे.